अयोध्येत प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा आजचा पाचवा दिवस नित्यपूजनंतर रामलल्लांना आज साखर फळांचा नैवेद्य मंदिरात आज कलश पूजन राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर सरकारी कार्यालय शाळा कॉलेजेस बंद राहणार मराठा आरक्षणासाठी अंतरवालीतून मनोज रंगे आज मुंबईकडे रवाना होणार कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जालना पोलीस प्रशासन सज्ज मोर्चावर ड्रोन आणि सीसीटीव्हीचीही नजर मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन एकत्र निवडणुकांना काँग्रेसचा विरोध एक देश एक निवडणूक समिती बरखास्त करण्याची खरगेंची मागणी पवार गटाचे आमदार रोहित पवारांना ईडीची नोटीस बारामती अॅग्रो आणि इतर कंपन्यांचे आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर तर बॉडी बॅग्स घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स